सर ऍक्च्युली आता आपण स्लाइड सुरू करतोय प्रेझेंटेशन, पण थोडे ते पूर्वकल्पना काळाबद्दल देणं गरजेचं आहे. मग आता तुमची लिंक लागेल आता की चाललंय काय हे, ऍक्च्युली काय सुरू आहे. तर मला हे सांगायचं होतं की हे बघा, मी जे आता थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं की फक्त आपल्या पॉवर सिस्टीममध्येच नाही तर रेल्वेमध्ये सुद्धा ऑटोमेशनचा वापर होतो. ठीक आहे, मोठे मोठे जे इंडस्ट्रीज आहेत, फॅक्टरीज आहेत, तिथं मॅन्युफॅक्चरिंग युनिटला पण ऑटोमेशनचा वापर होतो, स्काडाचा वापर होतो. त्यानंतर जे इरिगेशन डॅमच्या ठिकाणी वॉटर फ्लो जो आहे, त्याचा जो प्रेशर जो आहे पाण्याचा, ते रेग्युलेट किंवा मॉनिटर करण्यासाठी सुद्धा स्काडाचा वापर असतो. तसं आजकाल म्हणजे नंबर ऑफ ठिकाणी, म्हणजे तुम्ही पावला पावलावर तुम्ही हे पाहू शकता ऑटोमेशन. ठीक आहे, जसं जसं आपली टेक्नॉलॉजी वाढत जात आहे, जसं मी तुम्हाला सांगितल्याबद्दल की हजार्ड सिच्युएशन किंवा रिपिटेटिव्ह ऑपरेशन, कॉम्प्लेक्स ऑपरेशनला आपण ऑटोमेशनची, ह्याच्यासाठी ऑटोमेशनची गरज आहे, लवकर डिसिजन घेण्यासाठी ऑटोमेशनची गरज आहे, सेफ्टी फार महत्त्वाची आहे, कुणाची, कर्मचाऱ्याची ॲज वेल ॲज तुमच्या इक्विपमेंटची सेफ्टी, त्यासाठी सुद्धा ऑटोमेशन फार उपयोगी आहे. हे पण आहेत बरेच, नंतर तुम्ही वाचून घेऊ शकता, हे महत्त्वाचं नाही, आपण जे डिस्कस करणार आहोत ते महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला आत्ता जे उदाहरण सांगितलं, शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड कंडिशनला तुमचे जे रिलेज जे आहेत ते ऑपरेट होतात आणि फॉल्ट क्लिअर करतात, हे काय आहे? हे इट इज नथिंग बट हे काय ऑटोमेशन आहे, किंवा मग स्काडा सिस्टीम अशी रन करते, हा ऑटोमेशनचाच प्रकार आहे. कारण की तुम्ही किंवा मी जाऊन फॉल्ट क्लिअर करत नाही, ते रिलेट काय करणार, फॉल्ट सेन्स करणार, डिटेक्ट करणार आणि आयसोलेट करणार, तर हे काय ऑटोमेशनचा प्रकार. हे स्विचेस ऑन पॅनल, हे तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता, मी शेअर करतो तुमच्यासोबत. कंट्रोल पॅनलवर काय असतं, रिले पॅनलवर काय असतं, जसं तुम्ही इथं पाहू शकता की हे कंट्रोल पॅनल आहे, इथे तुम्हाला सिंगल लाईन डायग्राम दिसेल ज्याच्यावर सीमाफोर इंडिकेशन्स आहेत, अॅन्युएटर आहे, टीएनसी स्विच आहे, तर एव्हीटी मीटर आहे. ठीक आहे, तर हे सगळं काही तुम्हाला बीसीयूमध्ये मिळेल. ओके, हां, हे एक इन जनरल माहिती असलं पाहिजे की इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, आयईडी. आयईडी म्हणजे नेमकं काय? तर आयईडी म्हणजे काय, की असं डिव्हाइस, आता ह्याला तुम्ही आयईडी म्हणू शकता, की एक असा डिव्हाइस, रिले असो, तुमचा जो रिले जो आहे ना, रिले किंवा बीसीयू, हे काय आहेत? आयईडी आहेत. तुमच्या रिलेला पण तुम्ही आयईडी म्हणू शकता, तुमच्या बीसीयूला पण तुम्ही आयईडी म्हणू शकता. एक असं डिव्हाइस, एक असं इक्विपमेंट की बाबा तो तुमच्या कम्प्युटर सोबत कम्युनिकेट होऊ शकतो, सोबत कम्युनिकेट करू शकतो. मग त्याच्यामध्ये नेमकं काय असतं काय, तर मायक्रो प्रोसेसर बेस्ड कंट्रोलर असं त्याच्यामध्ये एक सिस्टीम आहे, तर ते तुमच्या ब्रेकर, आयसोलेटर या सगळ्यासाठी आपण यूज करू शकतो, ॲक्सेस करण्यासाठी त्याची माहिती. तर वेगवेगळ्या मेकचे आयडीज आहेत, खाली तुम्ही पाहू शकता, एबीबीचे, आरईसी, आरईएल, आरईटी, आरईबी, हे सगळे वेगवेगळ्या मेकचे आहेत, आरएवा, ईआरएल, सीमेस, वेगवेगळ्या मेकचे वेगवेगळ्या आयटीज आहेत. आता हे तुम्हाला जिथं ज्यांच्या सबस्टेशनमध्ये एबीबीची स्कीम आहे, तर ते त्यांना हे फॅमिलियर आहेत, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेलेच आहेत की आरईसी 670, आरई एबीबीचं हे काय, तुमचा बीसीयू आणि बॅकअप रिले असतो याच्यामध्ये, आरईएल म्हणजे काय, याच्यामध्ये तुमचा डिस्टन्स असतो, आरईटी म्हणजे काय, हा तुमचा डिफरेन्शियल असतो, बी म्हणजे काय, बसबार असतो. हाँ, हे सुद्धा माहिती राहणं फार गरजेचं आहे बरं का. मला लक्षात आलं की मी 1-2 मिनटं तुमचे शेअर करतो. तर प्रत्येकाला त्यांच्या सबस्टेशनमध्ये जे काही कोणती स्कीम आहे, तर त्याच्याबद्दल ह्या गोष्टी माहिती पाहिजे की बाबा हे जो एबीबी, फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊ आपण, आरईसी, सी म्हणजे काय, तर तुमचा बॅकअप रिले, आरईएल, एल म्हणजे काय, तुमचा लाईन म्हणजे डिस्टन्स रिले, टी म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मर म्हणजे डिफरेन्शियल रिले, बी म्हणजे काय, बस बार म्हणजे हा रिले, हा जे हे जे दिसते ना नोटेशन, म्हणजे कशाशी रिलेटेड आहे हे तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे. बी म्हणजे काय, बस बार, तर हा आरईबी 670 काय, बस बारचा रिले, आरईटी 670 काय, हा डिफरन्शियल रिले, एल म्हणजे काय, आरईएल 670 हा तुमचा डिस्टन्स रिले. ठीक आहे, तसंच आरे वाचं, 1 पासून P121, P141, P123, 1 पासून स्टार्ट होणार आहे बॅकअप, 4 पासून P442, है ना,
P441 4 पासून स्टार्ट होणारे डिस्टन्स, 7 पासून बसबार रिलेटेड P743 हे असं हे माहिती पाहिजे तुम्हाला. ओके हे जसं RL670 ओके. मग आता इथं तुम्ही पाहू शकता हे बघा हे इथं हिरवं आणि लाल रेड आणि ग्रीन तुम्हाला कीपॅडवर दिसत आहे बघा तिथं. हे तुम्ही ब्रेकर काय करू शकता ऑन ऑफ करू शकता, म्हणजेच हे तुमच्या TNC स्विचचं जे काम आहे हे करणार. ओके त्याच्यानंतर हे बाजूला जे LEDs दिसत आहेत हे तुमच्या अनुशिएटरचं काम करणार. जे पुश बटन असतं ना पुश बटन रिसेट करण्यासाठी, इथं एक रिसेटचं एक बटन दिसत आहे तुम्हाला कीपॅडवर, ते तुमचं पुश बटनचं काम करणार. जसं तुमचं कंट्रोल पॅनलवर जो SLD आहे सेम SLD तुम्हाला इथं असं दिसणार. त्या BCU हे BCU बद्दल बोलत आहे आपण, तर BCU मध्ये हे सगळं तुम्हाला स्टेटस दिसणार की ब्रेकर क्लोज आहे का आयसोलेटर क्लोज आहे का ओपन आहे, हे सगळं स्टेटस दिसणार. सिंगल लाईन डायग्राम त्या बेची. हे वेगवेगळे रिलेज आहेत मेक वाईज, जसं ABB चे वेगवेगळे रिले, सिमेंटचे वेगळे. हे तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं ना इन जनरल माहिती पाहिजे, म्हणजे L म्हणजे काय, तर डिस्टन्स ABB मध्ये RL मध्ये L डिस्टन्स, C बॅकअप, T डिफरन्शियल आहे असं. वे कंट्रोल युनिट BCU जे आपण डिस्कस केलं ना BCU ची काय गरज आहे, तर तुमचं जेवढं काय कंट्रोल पॅनल मध्ये तुमचं जेवढं काय काम आहे ते सगळं काम तुमचं BCU करणार. ओके आता हे वेगवेगळ्या मेकचे BCU आहेत. ABB मध्ये RAC670 नावाचा BCU असतो, मायकॉम मध्ये C264 असतो, हे असं या पद्धतीनं. आता जे तुम्ही मॉनिटरिंग करता, मी तुम्हाला आपण जे सुरुवात झाली आपली जे हे आजचा जो सेशन होता, हे जे सेशन आहे आपला जो स्काडाचा, त्याची जी सुरुवात जे आहे आपण स्काडाचा जो डेफिनेशन आहे त्याची जी व्याख्या, म्हणजे ॲक्च्युली त्याच्यामध्ये कोणत्या 3 गोष्टी असतात, हे एक असतं मॉनिटरिंग, दुसरं कंट्रोल आणि तिसरं डेटा ॲक्विजिशन, म्हणजे डेटा एक्स्ट्रॅक्ट करणे, डेटा मिळवणे, डेटा घेणे. तर पहिला पार्ट जो आहे हा मॉनिटरिंगचा पार्ट आहे, म्हणजे तुम्ही एवढ्या प्रकारची मॉनिटरिंग करू शकता, म्हणजे त्याचं सुपरविजन तुम्ही करू शकता स्काडा PCU पुढे बसून. ठीक आहे, तुम्ही अलार्म्स बघू शकता, इव्हेंट्स बघू शकता, ऑन ऑफ स्टेटस बघू शकता, टॅप पोझिशन किती आहे ते बघू शकता, व्होल्टेज काय, करंट काय, पॉवर काय हे पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, कंट्रोल हे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ट्रिप क्लोज कमांड देऊ शकता. ओके ट्रिप क्लोज कमांड देऊ शकता, रिले रिसेट करू शकता, LED रिसेट करू शकता, टॅप पोझिशन चेंज करू शकता, हे सगळं कंट्रोलचा पार्ट आहे. आता सबस्टेशन ऑटोमेशन सिस्टीम जे आहे, म्हणजे तुमचं जे स्काडा सिस्टीम आहे, हे सबस्टेशन ऑटोमेशन सिस्टीम हे ब्रॉड आहे बरं का, म्हणजे तुमचा स्काडा ह्याचा पार्ट आहे. तर हे 3 प्रकारचे असतात, एक असतो SMS सिस्टीम तुम्ही पाहू शकता, आणि दुसरा आहे स्काडा सिस्टीम, तिसरा आहे DCS सिस्टीम. तर आपल्या इथे हे पहिले 2 जे आहेत ते आपण वापरतो किंवा एक्झिस्टिंग आहे आता आपल्या सिस्टीममध्ये, पण तिसरा जो पार्ट आहे डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम हे आपण आपल्या इथं नाही वापरत. हे सिग्नलिंग वगैरे आपण ट्रॅफिक सिग्नलिंग वगैरे किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीजमध्ये आपण हे DCS वापरतो. आपल्या इकडं फक्त हे 2 गोष्टी वापरतात, आणि त्यातल्या त्यात आता हा जो पहिला जो आहे SMS सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टीम हा आता खूप कमी प्रमाणात राहिलेला आहे, किंवा हा जो आहे ऑब्सोलेट होत आहे. आता आपण पूर्णपणे कुठं ट्रान्सफर होत आहे, स्काडा सिस्टीमवर. SMS म्हणजे काय, हे तुमचे बघा सिमेंटची जे RTU असतात ना, RTU वगैरे सिमेंटची RTU, तर हे तुमचं इट इज नथिंग बट काय, हे तुमचं SMS सिस्टीम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय करतो तुम काय करता आपण, की आपण फक्त मॉनिटरिंग करतो स्काडाचा जो RTU आहे ना, जिथे कुठे सबस्टेशनमध्ये असेल सिमेंटचा RTU, तर तिथं काय फक्त तुम्हाला PC दिसणार, त्याच्या मग तुम्ही काय करणार, फक्त मॉनिटरिंग करणार, पण जनरली तुम्ही ऑपरेशन करत नाही, फक्त मॉनिटरिंग करता. तर त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, SMS सिस्टीम. पण जिथं तुम्ही मॉनिटरिंग पण करता आणि ऑपरेशन पण करता आणि त्यातल्या त्या सोबत तुम्ही डेटा पण घेता, तर ह्या सगळ्याला काय म्हणतो आपण, स्काडा.
ज्याला सॅस सॅस सिस्टीम म्हणतो आपण. हां, आता कंपोनंट्स ऑफ स्काडा म्हणजे हा जो आहे, जो स्काडा नेमकं मी तुम्हाला सांगितलं ना की स्काडा करायचं आहे म्हणजे आपल्या सबस्टेशनमध्ये स्काडा इम्प्लिमेंट करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे किंवा सुरू करायचं आहे किंवा आहे ऑलरेडी सबस्टेशनमध्ये स्काडा आपल्या, तर त्याचे जे कंपोनंट्स आहेत म्हणजे नेमकं तो कसं वर्क करतो, तर ह्या चार गोष्टींवर तो डिपेंड आहे. चार गोष्टी, ह्या चार गोष्टीचं सिंक्रोनायझेशन आहे. ह्या चार गोष्टी एकत्र केल्याच्या नंतर तुमचा स्काडा तयार होतो. ओके, मग आता बघा फील्ड इन्स्ट्रुमेंट. फील्ड इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय हे सुरुवातीचा फील्ड इन्स्ट्रुमेंट. फील्ड इन्स्ट्रुमेंट म्हणजे तुमचे जो तुमचा सी टी पी टी जे आहेत, सी टी पी टी, ब्रेकर, आयसोलेटर, हे तुमचे काय झाले, फील्ड इन्स्ट्रुमेंट. रिमोट स्टेशन दुसरा नंबर. रिमोट स्टेशन म्हणजे काय, रिमोट स्टेशन म्हणजे तुमचा तुमचे रिले, तुमचा बी सी यू. ओके, हे काय झाले तुमचे आय डी, थोडक्यात रिले पण आय डी आहे आणि बी सी यू पण आय डी आहे. रिमोट स्टेशन म्हणजे काय काय येणार, तुमचे रिलेज आणि बी सी यू येणार. तिसरं जे आहे कम्युनिकेशन नेटवर्क. कम्युनिकेशन नेटवर्क म्हणजे काय, कम्युनिकेशन नेटवर्क म्हणजे काय, तुम्ही जे कम्युनिकेशन. हां, चौथं बघा, चौथं आहे सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम. सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे काय, तुमचा जो स्काडा पी सी आहे ना, स्काडा पी सी किंवा तुमचा जो स्काडा पॅनल असतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये आता जनरली तीन पी सी असतात, एक दोन सॅस पी सी असतात, सॅस वन सॅस टू किंवा स्काडा पी सी वन टू, आणि तिसरा पी सी असतो डी आर पी सी. ते तुमचा पूर्ण पॅनलच असतो, त्याच्यामध्ये रगड बम स्विच किंवा हे इथरनेट स्विच वगैरे असतात, अजून भरपूर गोष्टी. तर हे जे चौथा जो पार्ट आहे सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम, जे तुम्ही पाहू शकता, ते म्हणजे थोडक्यात काय सिम्पल वेमध्ये तुम्हाला समजण्यासाठी, ते तुमचा स्काडा सिस्टीम आहे, स्काडाचा पी सी समजा तुम्ही. ओके, मग पहिला पार्ट काय आहे तुमचा फील्ड इन्स्ट्रुमेंट, ते आहे सी टी पी टी, ब्रेकर, आयसोलेटर. रिमोट स्टेशन दुसरा पार्ट. रिमोट स्टेशन म्हणजे काय, तुमचे रिले आले, तुमचा बी सी यू आला. ओके, हां, आता तुमचा रिले बी सी यू आला आणि तुमचा शेवटचा जो पार्ट आहे तो आहे स्काडा पी सी, ठीक आहे. तर तुमचं स्काडा पी सी आणि तुमचा जो बी सी रिमोट स्टेशन आहे किंवा बी सी यू आणि रिले आहेत, हे डायरेक्ट तुमच्या कम्प्युटरसोबत डायरेक्ट ऑटोमॅटिक कम्युनिकेट होणार का, त्याच्यामध्ये काहीतरी मीडिएटर म्हणजे कम्युनिकेशनसाठी काहीतरी हे पाहिजे ना, चॅनल पाहिजे ना, काहीतरी आपण वापरलं पाहिजे ना कम्युनिकेशनसाठी. डायरेक्ट तर कम्युनिकेट नाही होणार, वायरलेस तर नाही आहे, बरोबर आहे की नाही. तर आपण कम्युनिकेशन हा जो तिसऱ्या नंबरचा जो आहे ना कम्युनिकेशन नेटवर्क, तर आपण काय यूज करतो, आपण लॅन केबल यूज करू शकतो, आपण फायबर ऑप्टिक केबल यूज करू शकतो, असे हे वेगवेगळे कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण यूज करतो, जेणेकरून काय होणार, आपला जो स्काडा पी सी आहे आणि आपला बी सी रिले किंवा बी सी यू आहे, त्याला दोघांना कम्युनिकेट करण्यासाठी आपण काय करतो, केबल वापरतो. मग ती केबल लॅन केबलच्या फॉर्ममध्ये असो किंवा मग फायबर ऑप्टिक किंवा अजून दुसरं काय असेल, ठीक आहे. हे फील्ड इन्स्ट्रुमेंट. फील्ड इन्स्ट्रुमेंट मधून म्हणजे तुम्हाला अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल. अॅनालॉग म्हणजे काय, तुम्हाला सी टी पी टी मधून मिळणारा डेटा म्हणजे तुम्हाला अॅनालॉग सिग्नल्स. डिजिटल सिग्नल म्हणजे काय, ब्रेकर आणि आयसोलेटरपासून मिळणारा सिग्नल म्हणजे हा डिजिटल सिग्नल. हे तर सिम्पल आहे, म्हणजे हे माहिती पाहिजे तुम्हाला, हे फार महत्त्वाचं आहे. अॅनालॉग म्हणजे काय, सी टी पी टीपासून मिळणारा डेटा. डिजिटल सिग्नल म्हणजे काय, की तुमच्या ब्रेकर आयसोलेटरपासून मिळणारा सिग्नल. रिमोट स्टेशन मी तुम्हाला सांगितलं ना की जे काय बी सी यू आहेत किंवा रिले आहेत त्याला तुम्ही रिमोट स्टेशन म्हणू शकता. हां, हे कम्युनिकेशन नेटवर्क म्हणजे बाबा तुम्ही डायरेक्टली म्हणजे तुमच्या पी सी सोबत कम्युनिकेशन होणार कसं त्या रिलेचं, तर हे सगळे इक्विपमेंट आपण यूज करतो. जसं रगड कॉम दिसत आहेत, त्याच्यामध्ये एल आय यू दिसत आहे तुम्हाला. तर हे काय आहेत, हे थोडक्यामध्ये हे जे डिवाइस दिसत आहेत ना तुम्हाला, इथरनेट स्विच, ठीक आहे, आणि एल आय यू लाईन इंटरफेस, हे एक जंक्शनसारखं काम करते. जंक्शन आपलं एक्सटेन्शन बॉक्स कसं असतं तुमचं, एक्सटेन्शन बॉक्स सेम त्या पद्धतीनं काम करतं हे, ठीक आहे. तर ह्याला आपण काय कशा थ्रू जोडलेलं असतं, एक तर हे ऑरेंज केबल म्हणजे हे एफ ओ केबल आहेत आणि नंतर लँड केबल पण आपण यूज करू शकतो, ठीक आहे. हे असे वेगवेगळे प्रकार आहेत कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये आपण यूज करतो.
हा आहे तुमचा शेवटचा म्हणजे स्काडा पीसी, ठीक आहे. म्हणजे स्काडाचा जो पॅनल जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तीन पीसी आहेत, स्काडा पीसी 1, 2 आणि डी आर पी सी. वरती तुम्हाला जी पी एस पण दिसेल, त्या त्यावरती एकदम टॉपला जे दोन काळे जे तुम्हाला हे दिसत आहेत बॉक्सेस, ते आहेत तुमचे इथरनेट स्विच. ओके, सिस्टीम आर्किटेक्चर. ॲक्च्युली तुमचा जो स्काडा सिस्टीम आहे ना, हे असं कनेक्टेड आहे, पाहू शकता तुम्ही. म्हणजे काय, वरती बघा तुम्ही तीन पी सी दिसले तुमचे 1, 2, 3. नंतर जे आहेत ते तुमचे जे ब्ल्यू लाईनमध्ये जे असं रिंग फॉर्म झालेली आहेत, ते सगळे तुमचे इथरनेट स्विच आहेत त्याच्यामध्ये कनेक्टेड, इथरनेट स्विच. आता प्रत्येक बेमध्ये, आता समजा कोणता तरी एक लाईन बे आहे, ठीक आहे, लाईन बे किंवा कोणता हे ट्राफो आय सी टी किंवा ट्राफो बे असेल, तर त्याच्यामध्ये प्रत्येक बेला तो आपण काय करतो, जवळपास एक इथरनेट स्विच तरी अवेलेबल असतोच. आणि हे जे डबे 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 दिसत आहेत ना सगळे, हे तुमचे एकतर आय डी, हे तुमचे सगळे आय डीज आहेत. आय डीज म्हणजे काय, एकतर ते रिले, ते आय डीज म्हणजे काय, ते रिले आहेत आणि बी सी यू आहेत, ठीक आहे. हे जे डब्बे डब्बे दिसत आहेत ना हे सगळे बॉक्सेस, हे तुमचे रिले आणि बी सी यू आहेत. आणि हे हे बघा तुम्ही डॉट 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 दिसत आहेत ना, हे डॉट डॉट जे वर कनेक्ट केलेले आहेत, हे जे जेवढे काय तुमचे जे रिले आहेत किंवा बी सी यू आहेत, हे डॉट डॉट कनेक्ट कुठं केलेले आहेत, इथरनेट स्विचला केलेले आहेत. इथरनेट स्विचला कशा थ्रू, हे डॉट डॉट म्हणजे काय, हे तुमचे एकतर लँड केबल, एफ ओ केबल, ठीक आहे, याच्या थ्रू असं आपण कम्युनिकेट केले आहे. एकदम शेवटी बघा तुम्ही खाली, ते एक छोटे बॉक्सेस दिसत आहेत एकदम सिरीजमध्ये, ठीक आहे, एकदम सिरीजमध्ये छोटे छोटे बॉक्सेस दिसत आहेत, ते आहेत तुमचे एम एफ एम मीटर, एम एफ एम, प्रत्येक बेचा एम एफ एम, ते सिरीजमध्ये कनेक्टेड केलेले असतात, ठीक आहे. आता हे वरची जे पूर्ण सिस्टीम आहे हे प्रोटोकॉल नावाचं, ठीक आहे, सध्या गरज नाही आहे पण तरी मी तुम्हाला एक सांगतो, मी वरची जे पूर्ण सिस्टीम जे आहेत ना ते आय प्रोटोकॉल नावाचा प्रकार असतो. प्रोटोकॉल म्हणजे काय बाबा, तुम्ही कोणती भाषा बोलता, तुमचं एक सेट ऑफ रूल्स असतो, म्हणजे तुम्ही कोणत्या भाषेमध्ये बोलताय. आता कोणी तमिळ बोलल, कोणी इंग्लिश बोलल, कोणी मराठी बोलल, ठीक आहे, तर प्रत्येकानं आपापली भाषा बोललं तर दुसऱ्याला समजणारच नाही ना. तर एक कॉमन प्लॅटफॉर्म असतं, त्याच्यावर काय करतो आपण की बाबा एक लँग्वेज डिसाईड करा, ठीक आहे, ते एक रूल बनवा की बाबा हे असं असं झालं पाहिजे, सेट ऑफ रूल्स ते फॉलो केलं पाहिजे आणि ती भाषा सगळ्याला समजली पाहिजे. तर तसं आपल्या ऑटोमेशनमध्ये आपण एक प्रोटोकॉल वापरतो, एक भाषा, एक लँग्वेज, त्याला आपण आय ई सी 61850 प्रोटोकॉल म्हणतो. सबस्टेशनमधली जी माहिती ट्रान्सफर होती एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत, किंवा मग तुमच्या एका बेपासून ते स्काडा सिस्टीमपर्यंत तुमची जी माहिती जे ट्रान्सफर होती ना पूर्ण, तो ते कोणत्या लँग्वेजमधून ट्रान्सफर होती, तर ते आहे आय ई सी 61850. आय सी 61850 प्रोटोकॉल म्हणतात त्याला, त्या भाषेचं नाव आहे. ओके, हां. आणि हे जे शेवटचं जे तुम्ही पाहत आहेत ना, ते छोटे छोटे डब्बे सिरीजमध्ये जोडलेले एकदम खालती, तर ते त्याची भाषा वेगळी आहे, ते मॉडबस कम्युनिकेशन म्हणतात त्याला. ओके, ते आय ई सी 61850 ह्या याच्यामध्ये काम नाही करत, तर ते मॉडबस कम्युनिकेशन, जसं मॉडबस प्रोटोकॉल, जसं आय ई सी 61850 प्रोटोकॉल आहे, तसं ते मॉडबस नावाचा प्रोटोकॉल आहे, त्याचं त्याची भाषा वेगळी आहे कम्युनिकेशनची. तसं हे जे दोन भाषा आहेत, हे जे दोन प्रोटोकॉल जे आहेत, एक आहे आय ई सी 61850 आणि दुसरा आहे मॉडबस प्रोटोकॉल, हे दोन प्रोटोकॉल आपण ऑटोमेशनमध्ये आपण यूज करतो जनरली सगळीकडे. ओके, म्हणजे एवढी माहिती सफिशियंट आहे. हे काय ह्याला म्हणजे एक दिवस सुद्धा कमी पडतो ॲक्च्युली ऑटोमेशनला, तरी आपण होता येईल तेवढं कवर करत आहेत शॉर्टमध्ये. हे तुम्ही पाहू शकता की प्रोसेस लेवल एकदम खालची, म्हणजे तिथे काय आहे तुम्हाला सी टी, प्री टी, बेकर, आयसोलेटर. बे लेवलला काय येणार, तुमचा पॅनल येणार, पॅनलमध्ये काय येणार, तुमचा रिले येणार, बी सी यू येणार. ओके, आणि सगळ्यात वरती स्टेशन लेवलला काय येणार, तुमचा स्काडा पी सी येणार. सध्या मी जे प्रोटोकॉलबद्दल बोललो हे त्याबद्दल आहे, ठीक आहे.
सध्या गरज नाही याची, मला इन जनरल आयडिया आलेली आहे. हे जे कोडिंग म्हणत होते ना तुम्ही, कोडिंग, कोणीतरी एक प्रश्न विचारला होता कोडिंग बद्दल, हॅलो, यस सर, हां तुम्ही कोडिंग बद्दल प्रश्न विचारला होता, काहीतरी कोड आहे का, हे जातो कसं, येतो कसं, ठीक आहे. तर ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की फॉर एक्झाम्पल आता हे सिग्नल नेमकं घेत, हे हा जो सिग्नल आहे नेमकं घेतो कसा. तर हे बघा तुम्ही हे जे रिले वन जे दिसत आहे ना, म्हणजे हे एक दोन मिनटात मी हे कोडिंग उरकतो, म्हणजे हे डोक्याच्या वरनं जाईसारख्या गोष्टी आहेत बाकीच्यांसाठी. तर हे जो रिले वन जो आहे, हे समजा तुमचा लॉजिकल डिवाइस, लॉजिकल डिवाइस म्हणजे तुमचा रिले किंवा तुमचा बी सी यू. आता मला बी सी यूमध्ये काय आहे, मला माझ्या ब्रेकरचा सिग्नल पाहिजे, ब्रेकरचा. तर ह्याचा पुढची स्टेप काय जाणार, हे कोड एक सी बी आर, एक सी बी आर म्हणजे हे लॉजिकल नोड. लॉजिकल नोड म्हणजे काय, हे कशाशी रिलेटेड आहे, ब्रेकरशी रिलेटेड आहे. ओके, त्याच्याच पुढे फंक्शनल कन्स्ट्रेंट, डेटा ॲट्रिब्यूट, म्हणजे त्याचं काय करतो आहे आपण, हे स्टेटस, ठीक आहे, आणि त्याचं स्टेटस व्हॅल्यू, म्हणजे ह्या रिलेमध्ये हा रिसीव काय सांगतो की मला ब्रेकरचा स्टेटस पाहिजे, ओपन आहे का क्लोज आहे. शेवटी ती जे व्हॅल्यू आहे ना ॲट्रिब्यूट, म्हणजे तो ओपन आहे का क्लोज आहे, झिरो आहे का वन आहे, हे असं हे कोडिंग असते या प्रकारे. ते नंतर डिटेलमध्ये जर अजून इच्छुक असाल तर नंतर कधीतरी मी तुम्हाला सांगेल अजून पूर्ण डिटेलमध्ये, सध्या गरज नाही याची. हां, हे एक महत्त्वाचं हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला, ते सगळ्यात टॉपचं विसरून, सगळ्यात टॉपचं आणि सगळ्यात शेवटचं हे ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. मधले जे दोन आहेत हे तुमच्या कामाचे आहेत, कधी पण लक्षात ठेवा. एक आपला जो रिले असतो ना, रिले, त्याची जर फाईल घ्यायची म्हटलं, किंवा रिलेची जे एका रिलेची जी फाईल असते, किंवा एका बी सी यूची जी फाईल असते, किंवा एक आय डीची जी फाईल असती, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, आय सी डी फाईल. हे लक्षात ठेवायचं, आय सी डी फाईल. एका रिलेची किंवा बी सी यूची फाईल म्हणजे काय, आय सी डी फाईल. मग पूर्ण सबस्टेशनमध्ये आता किती आय सी डी फाईल असतील, म्हणजे किती रिले असतील, रिले किंवा बी सी यू, एक 10, 20, 30 काहीतरी असतील ना. मग समजा एक 30 तुमचे आय डीज आहेत, तुमच्या सबस्टेशनमध्ये 30 आय डीज आहेत. 30 आय डी म्हणजे काय, ते रिले आहेत किंवा रिले आणि बी सी यू आहेत. तर प्रत्येकाची एक एक आय सी डी फाईल, तर सगळ्यांना काय केलं, एका ठिकाणी मर्ज केलं, सगळ्यांना एका ठिकाणी केलं आणि एक फाईल तयार केली, त्या फाईलचं नाव आहे एस सी डी फाईल, दुसऱ्या नंबरची. पूर्ण सबस्टेशन कॉन्फिग्रेशन डिस्क्रिप्शन, ठीक आहे, आणि आय सी डी म्हणजे काय, आय डी कॅपेबिलिटी डिस्क्रिप्शन, म्हणजे एका रिलेची फाईल म्हणजे काय, तुमची आय सी डी फाईल. आणि पूर्ण सबस्टेशनची जे स्काडाची जे फाईल असती, त्याला आपण काय म्हणतो, एस सी डी फाईल. हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे वरवर हे नॉलेज पाहिजे, माहिती पाहिजे, की एका रिलेची फाईल म्हणजे आय सी डी, पूर्ण सबस्टेशनच्या स्काडाची फाईल म्हणजे काय, एस सी डी. हे एक असं सिंगल लाईन डायग्राम आहे, तुम्ही पाहू शकता की तुमच्या स्काडा पी सीवर नेमकं दिसतो कसं. तर त्याच्यामध्ये ब्रेकरचे स्टेटस, आयसोलेटरचे स्टेटस, त्यानंतर ते बॉक्सेस जे आहेत, हिरवे बॉक्सेस, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनालॉग व्हॅल्यूज मिळतात, करंट, व्होल्टेज, पॉवर. ओके, हे जे आहे तुमचं सिस्टीम सुपरविजन, जे ग्रीन, जे ग्रीन जे बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये जे ग्रीन डॉट दिसत आहे तुम्हाला, ग्रीन म्हणजे काय, ते हेल्दी आहेत, ते कनेक्टेड आहेत. ओके, जिथं रेड रेड दिसत आहेत ना, म्हणजे ते डिस्कनेक्ट आहेत, म्हणजे ते सिस्टीम तुमच्या स्काडा सिस्टीमसोबत डिस्कनेक्टेड आहेत, ते सर्किटमध्ये नाही आहेत, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. जेव्हा कम्युनिकेशन जर ब्रेक झालं, तर तुम्ही ट्रबल शूटिंग कसं, समजा एक कोणता तरी एक बे आहे, त्या बेची माहिती तुम्हाला जर मिळत नसेल, त्या बेची जर माहिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर, स्काडा पी सीवर जर तुम्हाला दिसत नसेल, तर तुम्ही तुमच्या लेवलला, तुम्ही तुमच्या लेवलला ते ट्रबल शूट करू शकता की बाबा नेमकं काय, थोडंफार तरी तुम्ही ट्राय करू शकता. तर ते कसं,
तर एक प्रत्येक रिलेला, प्रत्येक आय डीला, आय डी म्हणजे काय, तुमचं एक तर आय डी म्हणजे रिले पण आले आणि बी सी यू पण आला, तर प्रत्येक आय डीला आय पी ॲड्रेस असतो, आय पी ॲड्रेस, ठीक आहे. मग ते आय पी ॲड्रेस तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक जेजुरीची एक लाईन आहे, ठीक आहे, एक लाईन आहे, तर त्या लाईनला तुम्हाला डिस्टन्स रिले पण आहे, बॅकअप रिले पण आहे, ओके. तर त्या डिस्टन्स रिलेचं एक आय पी ॲड्रेस असतो, ठीक आहे, जसं तुम युनिक असतो तो. आणि तुमचं जो बॅकअप रिले आहे त्याचा आय पी ॲड्रेस असतो. तसं प्रत्येक रिले जो आहे तुमच्या सबस्टेशनमधला किंवा बी सी यू आहे, त्या प्रत्येकाला एक आय पी ॲड्रेस असतो, ठीक आहे. मग ते आय पी ॲड्रेस काय करायचं, तुमच्या कम्प्युटरवरनं, तुमच्या पी सीवरनं तुम्ही ते काय करणार, पिंगिंग म्हणून एक प्रोसेस असते, पिंगिंग. तर तुम्ही पिंगिंग करून बघू शकता सुरुवातीला, की हे जर तुमचं पिंगिंग होत असेल, जास्त डिटेलमध्ये नाही जात, वरवर सांगतोय मी, जर तुमचं पिंगिंग होत असेल तर तुम्ही हे कन्फर्म सांगू शकता की तुमचं कम्युनिकेशन हेल्दी आहे त्या रिले किंवा त्या डिव्हाइससोबत. आणि जर पिंगिंग होत नसेल तर तुम्ही असा अंदाज लावू शकता की नाही, काहीतरी ब्रेक झालेला आहे, काहीतरी गुंदरानं कातरला असेल, किंवा वायर निघालेली असेल, किंवा है ना, तो डिस्कनेक्ट झालेला असेल तुमचा पोर्टपासनं, तुमचा केबल, काहीतरी इश्यू आहे, किंवा रिलेचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. हे मग तुम्ही काय करू शकता, असं ट्रबल शूट करू शकता, ओके. तर म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रबल शूटिंग चांगल्या प्रकारे करू शकता. अजून एक महत्त्वाचं आहे की आता माझं जे अनुभव आहे मागच्या 5 वर्षाचं, तर मला तुमच्याशी शेअर करायचं आहे की जिथे कुठे जर तुमच्या इकडे जर स्काडा सिस्टीम असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्याची जी कूलिंग आहे, त्याच्या कूलिंगवर तुम्ही ध्यान द्या. कूलिंग फार महत्त्वाची आहे, कारण की आता मी बऱ्याच ठिकाणी माझा अनुभव असा आलेला आहे की आपले काही वर्षानंतर काय होतात की आपले स्काडा पी सी चालत नाही आहेत, बंद पडतात, सॉफ्टवेअर करप्ट होतात, किंवा काहीतरी हार्डवेअर इश्यू येतो. तर त्याची जी कूलिंग आहे ना, त्याच्यावर थोडं ध्यान द्या जर तुमच्या सबस्टेशनमध्ये स्काडा असेल तर, ऑटोमेशन असेल तर. कारण की काय होतं, आपलं माणसाच्या शरीराचं पण तसंच असतं, सगळ्यात पहिलं तुम्हाला काय येतं, प्रॉब्लेम झाल्याच्यानंतर आजारी ताप येतो, हीटिंग होती ना, ताप येतो ना, टेम्परेचर वाढतो, तिथून प्रॉब्लेम सुरू होतो हळूहळू. मग ह्या स्काडा सिस्टीमचं पण तसंच असतं, जर त्याला प्रॉपर जर कूलिंग नसेल ना, आपल्या ए सी बंद असतात, काही नसतं, त्याला प्रॉपर कूलिंग नसतं, ते एक 24/7 आहे ना, ते इक्विपमेंट 24/7 काम करतं, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे. मग त्याला मेंटेन करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही त्याला मेंटेन नाही करणार तर ते आज ना उद्या धोका देणार, बंद पडणार, खराब होणार, पलटी होणार, ठीक आहे. तर तुम्ही त्याला जर प्रॉपर कूलिंग केलं तर ते कसं, तर ते म्हणजे लॉंग टर्मसाठी काम करेल आणि बेनिफिशियल राहील, फ्रुटफुल राहील आपल्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे कूलिंगवर जास्त ध्यान द्या, त्याचं कूलिंग झालं पाहिजे. जर कूलिंग झालं नाही तर ते 100% आज ना उद्या ते तो डिवाइस जो आहे तो गरम होणार, त्यानंतर तो गरम होऊन तो हीट होऊन मग त्याच्यामधले आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला दिसतात, ठीक आहे. कुठं एस एम पी एस गेलेलं असतं, कुठं काहीतरी स्विचिंगमुळं काहीतरी एस एम पी एस उडतो, किंवा मग दुसरंच काहीतरी प्रॉब्लेम येतात, स्काडाचं फॅन जो आहे फॅन बंद होतो, असे भरपूर प्रॉब्लेम्स येतात त्याचे, सॉफ्टवेअर पण आणि हार्डवेअर पण कूलिंग नसल्यामुळं. अजून एक गेटवे नावाचा एक प्रकार असतो, गेटवे कॉन्फिगरेशन. तर गेटवेबद्दल सांगायचं म्हटलं तर गेटवे म्हणजे नेमकं काय, तर एल डी आहे, ठीक आहे, आपल्या सबस्टेशनची माहिती. म्हणजे सबस्टेशनची माहिती म्हणजे काय, तर एक सबस्टेशनमध्ये जेवढे काय बे आहेत तर त्याच्याबद्दल जे काय मेजरमेंट्स आहेत, ठीक आहे, जेव्हा काय ॲनालॉग जे व्हॅल्यूज आहेत ते त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचणं, ठीक आहे, तिथपर्यंत ट्रान्सफर करणं, किंवा एल डीला माहिती देणं की बाबा ह्या बेचा करंट एवढा आहे, व्होल्टेज एवढा आहे, पॉवर एवढा आहे. त्याच्या व्यतिरिक्त इन ॲडिशन की त्या बेबद्दल ब्रेकर, आयसोलेटर किंवा कोणता कोई प्रोटेक्शन सिग्नल, प्रोटेक्शन ऑपरेट झालेला असेल तर त्याचा सुद्धा सिग्नल आपण काय करतो, आपण एल डीपर्यंत घेऊन जातो. तर ही सगळी जी माहिती आहे, ॲनालॉग ॲज वेल ॲज डिजिटल माहिती, आपण एल डीपर्यंत जे घेऊन जातो
तर ते कशा थ्रू, तर ते त्या प्रोसेसला काय म्हणतात, ते गेटवे कॉन्फिगरेशन थ्रू आपण काय करतो घेऊन जातो. आणि हे डायरेक्टली नाही घेऊन जात, मधात भरपूर गोष्टी लागतात. तुमच्या पी सीपासून तुमचा राऊटर आला, ओके, तर तुमच्या राऊटरपासून मग ते तिकडे LDला गेला, LDच्या तिकडं राऊटर असतो, मग त्याच्या राऊटर थ्रू काय येणार, त्याच्या सिस्टीम त्याच्या स्काडा PCवर जाणार, ओके. मग हे सगळं प्रोसेस आहे. तर हे गेटवे कॉन्फिगरेशन हे काय आहे नेमकं, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मधात वेगवेगळे मीडियम आपण वापरतो LDपर्यंत डेटा घेऊन जाण्यासाठी, जसं लिंक आहेत, वेगवेगळे लिंक्स आपण वापरतो, एअरटेल, BSNL, ओके. आणि आता तर आपलं स्वतःचं सुरू झालेलं आहे की OPGW वर खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आपल्या MSTCLमध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये OPGW जर सगळीकडे झालं तर आपल्याला कोणत्याच लिंकची कशाचीच गरज लागणार नाही. आणि एकदम सगळ्यात फास्ट मीडियम आहे फायबर ऑप्टिक, बिकॉज ते आपण एक म्हण आहे की लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन इलेक्ट्रॉन्स किंवा साऊंड आपण असं म्हणतो. तर तो जो फायबर ऑप्टिक जो आहे सगळ्यात फास्ट असणार आणि त्या इंटरप्शन नसणार. प्रोजेक्ट सगळीकडे आता सुरू आहे आणि होपफुली म्हणजे त्याचा खूप मोठा फायदा होईल MSTCLला. तर आणि हां, गेटवेचं सांगायचं म्हटलं तर मी शेअर करू इच्छितो तुमच्यासोबत, महाराष्ट्र MSTCLमध्ये मी तो पहिला इंजिनियर होतो जो LDला दुसऱ्यांची मदत, म्हणजे जसं सगळे जे वेंडर्स किंवा आपले जे स्काडा जे आहे, जसं ABB चा स्काडा आहे, सिमेंटचा स्काडा आहे, अल्स्टॉमचा स्काडा आहे, तर त्यांची मदत न घेता, नाहीतर आपण काय करतो त्यांना पर डे काय करतो आपण 25,000, 30,000, 40,000 त्यांना पर डे देतो आपण. या तुम्ही गेटवे कॉन्फिगरेशन करा आणि ते आठवडाभर लावतात. तर त्यांची मदत न घेता किंवा त्यांची मदत न घेता आपण काय मी काय केलेलं आहे की LDला जो गेटवे कॉन्फिगरेशनचं जे आहे ABB चं 220 KV केंद्राला, तर ते क्लॉज तो जो गेटवे कॉन्फिगरेशनचं काम केलेलं आहे हे 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 4-5 वर्षापूर्वीची. तर तिथून सुरुवात झाली. म्हणजे आतापर्यंत काय होतं की 2008-09 पासून आपल्या इकडे सिस्टीम तर आलेली आहे, पण बरेच आणि मी आता जिथं मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर की नाशिक झोन जर सोडलं तर मी MSTCLचा प्रत्येक झोन मला डेप्युटेशनवर पाठवलेला आहे काही ना काही स्काडाच्या कामानिमित्तानं. तर बरेच ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी तुमच्या माहितीसाठी फक्त आपल्या लोकांना, आपल्या इंजिनियरला किंवा जे काही ऑन ड्युटीचं स्टाफ आहे त्यांना फक्त हे माहिती नव्हतं की बाबा स्काडा बंद कसा करतात आणि चालू कसा करतात, स्काडा बंद कसा करतात आणि चालू कसा करतात, फक्त हे प्रोसिजर माहिती नसल्यामुळं, ठीक आहे, हे प्रोसिजर माहिती नसल्यामुळं 5-5 वर्ष, 8-8 वर्ष आपला स्काडा बंद होता. म्हणजे ही कंडिशन होती. आज एक कंडिशन अशी आहे जसं जी मी सुरुवात झाली होती माझी, आज 5 वर्षानंतर मी पाहतोय, आज जिथं कुठं पॉसिबल आहे म्हणजे असं तुम्हाला एकही केस भेटणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी आता स्काडा सुरू आहे जिथे कुठं स्काडा अवेलेबल आहे. म्हणजे त्याचा PC चा इश्यू नसला पाहिजे काही, है ना, हार्डवेअर इश्यू काही नसला पाहिजे, म्हणजे सगळं ओके आहे, काही ऑब्स्टॅकल नाही आहेत. तर प्रत्येक ठिकाणी आज MSTCLमध्ये स्काडा सुरू झालेला आहे आणि ऑटोमेशन जोरात आहे आणि येणारा काळसुद्धा ऑटोमेशनचा आहे. तर म्हणजे आय होप म्हणजे मी बऱ्यापैकी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा नेमकं हे स्काडा किंवा ऑटोमेशन आहे काय. म्हणजे हे जर तुम्हाला बेसिक गोष्टी जर समजले तर तुमचं इंटरेस्ट क्रिएट होईल आणि पुढच्या गोष्टी मग तुम्हाला ते समजतील की आता तुम्ही जर सॉफ्टवेअर जरी पाहिलं ना तर तुम्हाला नेमकं ह्याच्यात चाललंय काय किंवा असतंय काय हे तुम्हाला तुमची लिंक लागेल, तुम्हाला समजेल आणि मग तुम्ही अजून मग त्याच्यामध्ये डीप जाण्याचा प्रयत्न करताल. आणि हे महत्त्वाचं होतं कारण की आता 1-1.5 तासामध्ये आपल्याकडे आपण हेच करू शकलो असतो. जर आता मी जर समजा तुम्हाला सिमेंटचं जर सॉफ्टवेअर समजवलं तर ज्यांच्याकडे सिमेंटचं सॉफ्टवेअरच नाही आहे ते काय करतील बिचारे ते हे पाहून, तर ते मतलब नाही आहे ना. तर तुम्हाला हे जे बेसिक कन्सेप्ट जे आहेत हे तुमचे क्लिअर होणं फार महत्त्वाचे होतं. आता म्हणजे मी एवढा शुअर आहे की तुम्हाला कोणीही विचारू द्या की स्काडा म्हणजे नेमकं आहे काय, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये असते काय, त्याची गरज का आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात, तर तुम्ही कॉन्फिडंटली 4 गोष्टी याच्याबद्दल बोलू शकता.